तरी त्याची लॉन पण स्पेशल वेगळीच असेल नाही नाही हा हिच्या खाली बरं का जयेश 3-3.5 खोल आहे हा सगळा एरिया त्याच्यामध्ये अगोदर दगडी भरल्या शंभर फूट खड्डा घेऊन त्याच्यामध्ये दगड मुरूम रवाडी घडी विटा कोयटा असं करून केलेलं आहे खाली टनक आहे ना इंटरनेट इथलं पण जास्त जो कॅमेरे करतात असं आपल्या फोन लावल्या त्या साईड स्क्रीन आहे पाठवूनच का ब्लॅक आता या ठिकाणी असं भव्य दिव्य स्टेडियम उभं केलेलं आहे ही संकल्पना कशी सुचली दादा आपण काय सांगाल खरं म्हणजे गेल्या 20 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी ही जागा भैरोबादेव देवस्थान ह्या नावानं ही जागा अजूनही त्या देवस्थानच्या नावावर आहे त्या वैवटदार आढळराव कुटुंबीय तर त्याच्यानंतर आम्ही त्याचा ट्रस्ट स्थापन केला सगळ्यांच्या संमतीने आणि या ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्ट आणि माझी शैक्षणिक संस्था या दोघांच्या माध्यमातून गेले 2 वर्ष ह्या ठिकाणी ही जमीन लेवलिंगचं काम चालू होतं माझ्या डोक्यात ही संकल्पना 20-25 वर्षापासून होती की गावामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात चांगलं मैदान उपलब्ध व्हावं म्हणून गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळामध्ये जवळजवळ 3 पोकलेन मशीन आणि 4 JCP वर्ष 1.5 वर्ष काम करत होतो आता हा डोंगराचा भाग आहे जवळजवळ काही ठिकाणी 25 फूट भराव करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडी होत्या त्या दगडीचं कंपाऊंडसाठी मोठं बांधकाम दगडीच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे पण आता योगायोगानं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी ठरवलं की 8 मेला वाढदिवस आहे म्हणून इथं क्रिकेट टुर्नामेंट घ्याव्या पावसाळ्याच्या अगोदर म्हणून टेनिस बॉलवर मोठ्या प्रमाणामध्ये टुर्नामेंट आम्ही आयोजित केलेली आहे एकतर उन्हाळा आहे कडक उन्हाळा आहे म्हणून आम्ही असं नियोजन केलं की डे अँड नाईट मॅचेस इथं व्हाव्यात म्हणून फ्लड लाईटमध्ये 7 दिवस डे अँड नाईट क्रिकेट मॅचेस चालू राहणार आहे टेनिस बॉलवर त्यामध्ये 12 संघ सहभागी आहेत काही सांगलीचे आहेत काही नगर जिल्ह्यातले आहेत काही बारामतीतले आहेत मावळमधले आहेत आंबेगाव तालुक्यातले आहेत असे 12 संघांमध्ये 28 मॅचेस या ठिकाणी होणार आहेत संध्याकाळी 4 मॅचेस चालू होतील तर रात्री 11 वाजता मॅचेस संपतील 4 ते 11 संपणार आहेत मोठ्या प्रमाणात नियोजन आहे जवळजवळ 5,000 ते 10,000 लोक बसतील अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे आसन व्यवस्थासुद्धा केलेली आहे लाईटची व्यवस्था आहे आणि सगळं आंतरराष्ट्रीय स्टँडर्डप्रमाणे आम्ही खेळायचा प्रयत्न करतो आहे टेनिसमध्ये एक चांगल्या प्रकारे सुरुवात ह्या मैदानामधून केली आहे इथं 5 विकेट्स आहेत विकेट्स बनवताना तांत्रिकदृष्ट्या जसं टेस्ट क्रिकेट स्टँडर्डला लागतं त्याप्रमाणे इथं विकेट प्रिपेअर करण्यात आलेले आहेत त्या विकेट क्षेत्रातल्या क्रिकेट क्षेत्रातले तज्ज्ञ त्यांच्याकडे त्यांच्या विजिट इथं झालेल्या आहेत रमाकांत आचरेकर जे सचिन तेंडुलकरचे क्रिकेट कोच होते त्यांचे जावई त्यांची अकॅडमी पाहणारे तेसुद्धा इथं आलेले आहेत पुण्याचे लोक इथं आलेले आहेत PDCCचे
हा सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांचा सल्ला घेऊन इथे विकेट तयार करण्यात आलेले आहेत. जवळजवळ 2.5 फूट खोल आहे, त्याच्यामध्ये अगोदर दगडी टाकले आहेत, नंतर रवाळी आहे, नंतर मुरुम आहे, नंतर पोयटा माती आहे, विटा आहे, अशा प्रकारचं हे करून विकेट बनवलेले आहेत. संघाची निवड झालेली आहे, संघसुद्धा केलेले आहेत, चांगली आकर्षक बक्षिसं आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन आपल्याला बघायला मिळेल. याचं उद्घाटनाच्या दिवशी आमचे तरुण खासदार श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे त्या दिवशी येणार आहेत. 3 तारखेला आमचे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर आहे, 4 तारखेला शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई आहे, 5 तारखेला विजयबापू शिवतरे आहे, 6 तारखेला संजय राऊत येत आहेत, 7 तारखेला विनायक राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, आणि 8 तारखेला धैर्यशील माने आणि श्रीकांत आपले श्रीरंग बारणे असे सगळे विविध पाहुणे या ठिकाणी येणार आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही याचं नियोजन केलेलं आहे. दादा, संघ कशामध्ये निवडलेले आहेत आपण? संघ कशामध्ये निवडलेत? संघ आम्ही आमंत्रित केलं होतं लोकांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तर त्याप्रमाणे 18 ते 20 संघाची नोंदणी झाली होती, त्यातले आम्ही 12 संघ निवडलेत. आंबेगाव तालुक्यातले 2 आहेत, शिरूरमधले आहेत, जुन्नरमधले आहेत, खेडमधले आहेत, मावळमधले आहेत, बारामतीमध्ये आहेत, सांगली आहे, राहुरी आहे, असे वेगवेगळे संघ निवड केलेले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं स्टेडियम आहे, भविष्य काळामध्ये ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी हे स्टेडियम उपलब्ध असेल? नक्कीच असेल. त्या बाजूला तुम्ही पाहताय तिथं आम्ही क्रिकेट अकादमी स्थापन करून ज्या सरावासाठी जे लोक नेट प्रॅक्टिस करतात त्या ठिकाणी 3 विकेट्स तयार करतो आहे, त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. भविष्यामध्ये इथं क्रिकेट अकादमी ऑलरेडी आमची आहे, आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन अक्षय आडळडाव यांच्या नेतृत्वाखाली, आणि इथं प्रशिक्षित कोचेसची इथं नेमणूक करून कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळावं तांत्रिकदृष्ट्या क्रिकेटचं हे काम ह्या ठिकाणी होणार आहे. तर समोर पाहत आहे ही जी बिल्डिंग आहे, ही सगळं क्रिकेट स्टेडियमच्या संदर्भातलंच आहे. 4 मोठे रूम आहेत, डबल रूम आहेत, आणि सगळ्या सुविधा या ठिकाणी पवेलियन चांगले आहे, बाजूला आमचे सर्वंट रूम आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाल्कनी केलेली आहेत. भविष्यामध्ये स्टेडियमसारखं बांधकाम त्याला खर्च येईल, 1-2 कोटी इथे करणार आहे. पावसाळ्याच्या दरम्यान आम्ही हे संपूर्ण मैदान इथं लॉन लावणार आहे.
दादा, हे कशाचं मंदिर आहे? बाळबाबा नवीन स्थापना का अगोदर होत? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।